त्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वाढलेला असून कुणालाही करोना सदृश लक्षणे असल्यास त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येऊन तपासणी करून घ्यावी की जेणेकरून त्यावर त्वरित उपचार केला जाईल व करोनाचा प्रसारही होणार नाही व सध्या सोशल मीडियावर कोरोनाविषयी काही अफवा सुरू आहेत त्यावर विश्वास ठेवू नये व सरकारी यंत्रणेवर भरोसा ठेवावा असे त्यांनी आवाहन केले यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड सेंटरची पाहणी केली तिथे त्यांनी अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील व डॉक्टर पंकज पाटील यांच्याकडून तेथील परिस्थिती जाणून घेतली तसेच मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व स्थानिक बाजारपेठेतही नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या तसेच तालुक्यातील जनतेने विनाकारण बाहेर फिरू नये व शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले या प्रसंगी प्रांताधिकारी सीमा अहिरे पोलीस उपअधीक्षक सौरव अग्रवाल तहसीलदार अनिल गावित नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लासूरकर व शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार व ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप आराक उपस्थित होते प्रतिनिधी गणेश बेहरे महाराष्ट्र न्यूज टेन चोपडा